महाराष्ट्राचा सरकारचा जो एक मोठा ड्रामा चाललाय, त्या ड्रामाच्या पाठीमागे एक फार मोठं षड्यंत्र चाललेलं आहे. आणि ते षड्यंत्र म्हणजे मुंबईला केंद्रशासित प्रदेश त्यांना करायचा आहे. ज्या पद्धतीने गव्हर्नर रूल लागू करून जम्मू काश्मीर आणि लडाख वेगळं केलं, त्याच पद्धतीमध्ये केंद्र शासनाला मुंबईला युनियन टेरिटरी करायची आहे, विदर्भाचं वेगळं राज्य करायचं आहे आणि उरलेला महाराष्ट्र एक वेगळं राज्य करायचे अशी असणारी परिस्थिती आहे. गव्हर्नर रूल व्हावं यासाठी केंद्राचेच प्रयत्न चाललेले, भारतीय जनता पक्षाचेच प्रयत्न चाललेले आहे. कारण केंद्राचं राज्य राहिलं आणि गव्हर्नर रूल हे जर राहिलं तर मग त्यांना सभागृहाची परमिशन लागत नाही युनियन टेरिटरी करायला. सभागृह आलं तर त्याला विरोध होऊ शकतो आणि सभागृह नसेल तर मग काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने गव्हर्नर हाच असेंब्ली असं ठरवण्यात आलं आणि गव्हर्नरनीच रेकमेंड केलं, त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या गव्हर्नरचं रेकमेंडेशन घेऊन विधानसभेमध्ये न जाता महाराष्ट्राचे तीन वेगवेगळे हिस्से करायचे. विदर्भाला वेगळा पाहिजे त्यांचा प्रश्न मिटतो, इथल्या असणाऱ्या गुजराती लॉबीला मुंबई ही वेगळी पाहिजे. गुजराती लॉबी असेल, इंडस्ट्रियलिस्ट लॉबी असेल, कारखानदारी असेल, त्याला मुंबई हा वेगळा पाहिजे. तर ते असणार होतं आणि उरलेला महाराष्ट्र हा मग एक राज्य म्हणून करण्याची असणारी ही जी आहे त्या ह्याच्यामध्ये इथले अनेक जण त्याच्यामध्ये सहभाग आहेत. आम्ही काँग्रेसला राष्ट्रवादीला हा सवाल करतोय का या खेळामध्ये तुम्ही सुद्धा पार्टनर आहात का, याचा खुलासा पहिल्यांदा त्या ठिकाणी करण्यात येईल. तुम्ही पार्टनर आहात का हे पहिल्यांदा असं त्या ठिकाणी खुलासा करा. कारण त्यांच्या ज्या काही चर्चा होतात आहेत या चर्चेचं ब्रीफिंग लोकांना मिळत नाही. फक्त बाहेर येऊन एकदा सांगतो की नाही आमच्या असणारं शासन फॉर्मेशनमध्ये झालेलं आहे. आम्ही दुसरा प्रश्न काँग्रेसवाल्यांना असणारा विचारतोय की तुम्ही काँग्रेस म्हणून शिवसेनेबरोबर जाणार का, याचं स्पष्टपणे खुलासा हा महाराष्ट्राच्या जनतेला करण्यात यावा. दर दिवशी वेगवेगळ्या बातम्या येतात आहेत, तासातासाला बातम्या त्या ठिकाणी बदलतात आहेत आणि त्याच्यामुळे जी काही आतली खलबत्त चाललेली आहे, सरकार फॉर्मेशनच्या संदर्भातली सुद्धा खलबत्त आहे आणि तशीच मी असताना म्हणतोय की मुंबई युनियन टेरिटरी करण्याच्या संदर्भात सुद्धा असणारी खलबत्त आहे. आज मुद्दामून आम्ही असणारा हा इश्यू वेशेवरती आणला याचं कारण की कुठेतरी अधिक मोठ्या प्रमाणात शिजलंय असं आमची माहिती आहे. सात साली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मुंबई सकट महाराष्ट्र पाहिजे हा जो लढा झाला त्याच्यामध्ये काँग्रेस नव्हती आणि यशवंतराव चव्हाणही त्यांनी असणारा भूमिका त्यावेळेस घेतली नव्हती. त्याच्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने लढा देऊन एकत्रित मुंबई असा जो मुंबई सकट महाराष्ट्र उभा राहिला पाहिजे, संयुक्त महाराष्ट्र उभा राहिला पाहिजे अशी जी भूमिका आहे ती भूमिका त्यावेळेसच्या पूर्णपणे आंबेडकरी चळवळीने घेतली होती, डाव्या पक्षाने त्या ठिकाणी घेतली होती, समाजवादी चळवळीने त्या ठिकाणी घेतली होती
तीच भूमिका आज या सगळ्या पक्षांनी घेतली पाहिजे हा आमचा आग्रह आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून काँग्रेसला मी जे दोन प्रश्न विचारलेले आहेत की तुम्ही एक तर सेनेबरोबर जाणार का याचा स्पष्टपणे खुलासा करा, आणि ज्यांचं ज्यांचं बी जे पी बरोबर बोलणं झालेलं आहे, मुंबई वेगळी करण्याच्या संदर्भातली बोलणी झाली आहे त्या याचा पहिल्यांदा खुलासा करावा, ही मागणी वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी करत आहे. तिसरा बाब या ठिकाणी सेनेने असताना सावध या ठिकाणी राहावं. सेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याला म्हणजे निवडून आलेल्या कार्यकर्त्याला म्हणजे हे मुंबई जर करायचं असेल आणि तो जर निर्णय झालेला असेल तर सेनेतले निवडून आलेले किंवा सेनेचे असणारे कार्यकर्ते याला कुठलाही राजकीय पक्ष विचारणार नाही. सेनेमध्ये याची चर्चा चालली आहे की असं मी ज्यावेळेस थोडस चाचपणी करण्याचा प्रयत्न आम्ही बघितला त्यावेळेस सेनेच्या कुठल्याही वेगवेगळी जे त्यांचे स्तर आहेत किंवा वेगवेगळ्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटनेमध्ये मुंबई वेगळं होण्याचं राजकारण कुठेतरी चाललंय असं आम्हाला कुठेही त्या ठिकाणी फील आलेला नाही. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला मुंबईच्या सर्व जनतेला की मुंबई ही वेगळी करण्याच्या पाठीमागचं राजकारण आहे आणि म्हणून सरकार येत नाही आहे याचा खुलासा आम्ही या सर्व त्या ठिकाणी केलेला आहे. मी अपेक्षा ही धरतोय की काँग्रेसवाले सेनेबरोबर जाणार की न जाणार याचा खुलासा त्यांनी ताबडतोब केला पाहिजे, आणि त्यांनी हा जर खुलासा केला तर मुंबई महाराष्ट्रासकट राहते अशी असणारी परिस्थिती आहे, नाही तर इथे मुंबईचं युनियन टेरिटरी करण्यामध्ये वेळ लागणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आपल्याला सर अजून विचारायचं असेल तर आपण विचारावं असं मी आपल्याला विचारतो. विनय साहेब, आता फॉर्म्युला सुद्धा आता सेट झाला. आता करंटच्या जर बातम्या आपण बघितल्या तर 15-15-12 अशा टाइप मध्ये दिल्लीमध्ये साधारण ही तिघ जण एकत्र किती दिवसापूर्वी आली होती हो, किती दिवसापूर्वी आली होती. तुम्ही जे आता मला प्रश्न विचारलात ही बातमी माझ्या अंदाजाने 20 दिवसापूर्वी येऊन गेलेली आहे. तीच परत टाकली, ती पुन्हाच टाकलेली आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की तुमचं अँकर आणि तुमचे असणारे एडिटर यांना मी असणारं मानतो, कौशल्य त्यांचं असणारं मानतो की 26 दिवस मेलेलं माणूस त्यांनी जगात जगळ ठेवलेलं आहे आणि सगळंतही ठेवलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. पण दिल्लीमध्ये आता वेगवेगळ्या बैठका चालू, काँग्रेस राष्ट्राची काल बैठक झाली, संजय राऊत शरद पवार भेटतात. शरद, मी विचारलेल्या प्रश्नाचं तुम्ही त्यांना विचारणार का की 26 दिवसाचा खेळ हा जो चाललेला आहे तो एवढा दिवस का लागतोय, की सेनेबरोबर जायचं की न जायचं याच्यासाठी एवढा वेळ का लागतोय. काँग्रेसची वर्किंग कमिटीची बैठक झाली, राष्ट्रवादीची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सेनेबरोबर जायचं की न जायचं याचा फैसला झाला की नाही, हे बैठका बोलणी याला भेटणं ही सगळं चघळण्याचा विषय आहे. लोकांना वाईट शब्द वापरू नये पण बुद्धू बनवण्याचा असणारा मार्ग हा चाललेला आहे. तेव्हा ही नाटकाचा पडदा कुठेतरी पडला पाहिजे म्हणून आज आम्ही असणारा सरळ सरळ काँग्रेसवाल्यांना विचारतोय की तुम्ही सेनेबरोबर जाणार की न जाणार याचा खुलासा करा. पूर्णपणे धुळफेक आहे, पूर्णपणे धुळफेक आहे. तुम्हाला असं वाटत नाही की सरकार होईल म्हणून? माझं म्हणणं असं आहे की ज्यांनी ज्यांनी जे जे बोललेलं आहे ते काय बोलली झाली ही असणारी सांगावी. शेतकऱ्याकडे असणारा 8,000 रुपये वाटप करण्याचा निर्णय 3 दिवसापूर्वी झाला आणि महाराष्ट्राचा एक नेता असा म्हणतोय की मी असणारा नुकसान भरपाईसाठी गेलोय, ही विसंगती किती मोठी आहे. इतके दिवस आम्ही असणारं ठरवलं होतं बोलायचं नाही, पण आता यावेळेस आमची खात्री झाली की कुठेतरी असणारं हे शिजलेलं आहे की मुंबई युनियन टेरिटरी करण्याचा घोळ शिजलाय, अंमलात आणण्याचं शिल्लक राहिलेलं आहे.
त्यावेळेस लोकांसमोर आम्ही हा इश्यू आणलेला आहे. सर किस आधार पर ये बोल रहे हैं मुंबई को हिंदी में जाना चाहेंगे? देखिए जिस तरह से वार्ता चली है और जिस तरह से गुमराह करने की बात लोगों को चली है 26 दिन में, उस 26 दिन के अंदर पहला फैसला ये होना चाहिए कांग्रेस पार्टी का कि वो शिवसेना के साथ जाएंगे या ना जाएंगे. कांग्रेस पार्टी का अगर ये फैसला आता है कि वो शिवसेना के साथ जाएंगे तो यहाँ पर सरकार बनेगी. अगर वो नहीं जा रहे हैं तो मैं समझता हूँ कि यहाँ की सरकार बन नहीं पाएगी. लेकिन दोनों पार्टियां किसी न किसी इशारे पर नाच रही है या कोई ना कोई तो भी इन दोनों पार्टियों को नचा रहा है. ऐसी एक परिस्थिति है. जो नचाने वाला है उसकी उनकी मंशा है कि जिस तरह से उन्होंने जम्मू और कश्मीर में गवर्नर का इस्तेमाल करते हुए 370 तो खत्म करवा दिया लेकिन 3 अलग अलग राज्य बना दिए, उसी तरह महाराष्ट्र में भी गवर्नर का इस्तेमाल करते हुए मुंबई को यूनियन टेरिटरी, विदर्भ को अलग स्टेट और उर्वरित महाराष्ट्र जो है, बचा हुआ महाराष्ट्र जो है उसको एक अलग स्टेट बनाने की ये साजिश चल रही है. लोगों को इसकी आगाह हो इसलिए हमने इस इशू को अभी सामने लिया है. राजनीतिक दलों से ये कभी भी सिद्ध नहीं किया जा सकता कि ये चर्चा चली या नहीं चली है क्योंकि ये बंद दरवाजे की चर्चा हो. लेकिन कांग्रेस लोगों से ये बता दे कि वो शिवसेना के साथ समझौता करने के लिए तैयार है या नहीं है. अगर इस बात का अगर फैसला आता है तो मैं समझता हूँ कि यहाँ की सरकार बनेगी, वरना सरकार नहीं बनेगी. और सरकार अगर नहीं बनती है तो भी मुंबई का खतरा तला हुआ ऐसा मैं नहीं मानता हूँ, क्योंकि फिर सरकार जब बन नहीं रही है तो फिर हम अगला कदम यहाँ पर उठा सकते हैं और एक प्रेशराइज करके मुंबई को जो है वो महाराष्ट्र के साथ रखने का जो आंदोलन हुआ था महाराष्ट्र एकीकरण समिति के वक्त का, मेरे ख्याल से उसको जिंदा हम लोग रख सकते हैं. बाळासाहेब तुम्ही एक साशंका व्यक्त केली आहे की शिवसेनेसोबत काँग्रेस जाईल की नाही याची साशंका तुम्हाला आहे, मात्र आज सकाळी जे स्टेटमेंट केले संजय राऊतांनी, मला संजय राऊतांच्या स्टेटमेंटचा काही घेणं देणं नाहीये. काँग्रेसच्या एकाही प्रवक्त्याने, सोनिया गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, राहुल गांधी असेल किंवा गुलाम नबी आझाद असतील, याचं कोणाचं तरी स्टेटमेंट आहे का की काँग्रेस शिवसेनेबरोबर जायला तयार आहे का असं स्टेटमेंट आहे का? संजय राऊत माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत, ते काँग्रेसचे प्रवक्ते नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी काल एक पत्रकार परिषद घेतली संध्याकाळी 7 वाजता, त्यामध्ये आम्ही तिघं एकत्र येऊन सरकार स्थापन करू अशा पद्धतीनं क्लिअर पाठिंबा दिला का हा विचारलं का? भविष्यातला आशावाद आहे. परिस्थिती अशी आहे की एक तर घडलं पाहिजे नाही तर नाही घडलं पाहिजे. तुम्ही काय सल्ला द्याल? विचारधारा शिवसेनेची वेगळी, काँग्रेस राष्ट्रवादीची विचार, ज्या ज्या पक्षाने त्यांचा त्यांचा निर्णय घेतला पाहिजे, सल्ला देणारे आम्ही कोणी नाही. आम्ही फक्त आता मुंबई महाराष्ट्राबरोबर राहिली पाहिजे एवढाच विषय घेऊन आम्ही असं लढतो. असं जर होत असेल की खरंच मुंबईला केंद्र शासित करत असतील तर तुम्ही काय लढा उभारणार का? आम्ही लढा उभारणार. मुंबई ही कोकणाबरोबरच राहिली पाहिजे, मुंबई ही पश्चिम महाराष्ट्राबरोबरच राहिली पाहिजे, मुंबई ही खान्देश बरोबर राहिली. आभारी आपले सगळे.